आचार्य यात्रेनी पत्रकाराला कावळा म्हटलंय आणि पोटात कावळे कावकाव करत असताना मी किती कावकाव करायची याला एक मर्यादा आहे. खरं अध्यक्ष कोणाच्या पात्रतेचा का विचारवंत अशी काही मी विरुद्ध कधी लावलेली नाही. कदाचित मी माझ्या कामातून सेवानिवृत्त झाल्यामुळे आता अध्यक्ष किंवा असं काय बोलणं मी भूमिका घेणारा माणूस आहे. मी पक्षपाती अजिबात नाहीये, कायम पक्षपाती आहे, पण पक्ष घ्यायचा अशाचा की ज्याची बाजू सत्याची आहे त्याचा. आज जे सगळे विषय निघालेले आहेत शाकाहारी मांसाहारी आणि आपल्या चारही वक्त्यांनी त्याच्याचप्रमाणे अश्विनी त्यांची निर्माण फाउंडेशननी हा विषय मांडलेला आहे. खाणा हा विषय कधी राजकीय होईल आपल्याला असं कधीच वाटलं नव्हतं. तसं 35 वर्षापूर्वी भक्ती धर्म हा विषय सुद्धा राजकीय होईल असंही वाटलं नव्हतं. परंतु आता सगळेच विषय काय खावं काय प्यावं कसं राहावं कसं वागावं कुठले दिवस कसे साजरे करावे ह्याचं राजकारण होतंय. कालच तुमच्या पुण्यामध्ये मी आमचे मित्र सांगत होते की हॉटेलमध्ये माणसं बसली होती आणि त्यांना येऊन 10-15 टाळकी येऊन सांगत होती 22 तारखेला काय माहिती आहे ना. मी असलो असं तू सांगितलं असतं. माझ्या एका नालायक भावाचं वाढदिवस आहे त्या दिवशी, की जो काम आयुष्यभर काही केलं नाही त्याचा वाढदिवस त्याच दिवशी आहे म्हणून सांगितलं असतं. पण खरे दिवे त्याच्यानंतर लावायचे. रामाला इतका आदर्श मानल्यानंतर त्याच्या रामभूमीसाठी एवढं 30 वर्ष राजकारण आपण खेळल्यानंतर सत्ता प्राप्त केल्यानंतर त्याच्यातले काही गुण आपण घेतले पाहिजेत ना. मग आपली मुलगी आपली बायको पोटशी असेल गरोदर असेल जी असेल त्यावेळी तिला कुठल्या कोणीतरी काहीतरी सांगून वनवासात पाठवलं पाहिजे बापाकडे पाठवलं पाहिजे. ह्या ना ते आदर्श. कुठल्या तरी माणसांनी सांगितलेलं एक धोबी सांगतो तुझ्या बायकोने अमुक अमुक असं असं केलेलं आहे आणि तुम्ही जो एकवचनी राम सांगतात तो त्या बायकोला वनवासात पाठवतो जिने अग्निदिव्य तरुण आलेली आहे. रावणाबरोबर 1 वर्ष राहिल्यानंतर तो सांगतो की अग्निदिव्य कर. त्या अग्निदिव्यातून आलेल्या बाईला तो एका धोब्याने सांगितलेलं असलेल्या पोटात 2 मुलं असलेल्या बाईला तो वनवासात पाठवतो. तो तुमचा आदर्श असू कसा शकतो. मग त्याचा शाकाहार आणि मांसाहार का नाही काढायचा. जो शिकारीसाठी बायकोच्या हौशेसाठी त्या कस्तुरी मृगाची शिकार करायला गेला तो काय चामड्यासाठी गेला, आतलं मांस खाण्यासाठी पण गेलेला असेल ना. आणि ह्या सगळ्या कल्पनेतली पात्र आहेत. खरी कल्पनेतली पात्र आहेत. सगळं ते खोटं आहे. पण आता काही लोक एकलव्य टिकवण्यासाठी ते सांगतात की असं काय बोलू नका कल्पनेतलं पुराण बिराण काय ते खरं आहे असं म्हणा हेही खोट आहे. एका बाजूला तुम्ही रावण हा दशग्रंथी ब्राह्मण आहे सांगायचा. माझ्यासारख्याला प्रश्न पडतो त्याची 10 डोकी होती 10-20 हात होते तर जानवी किती घालत होता तो. गळे आहेत ना तेवढे. कारण आपल्याकडे सगळं शिकवलेलं तसं आहे पुराणातनं. पुराणासारखी जे धर्म नावाने केलेलं आता त्यासारखी वाईट गोष्ट कुठली नाहीये. त्याच्यातून सगळ्या गोष्टी घाणेरण्याच निघणार आणि निघाल्याच पाहिजे. तुम्हाला अगस्ती मुनींची गोष्ट माहितीये. मी शाकार मांसावरती येतो जास्त वेळ घेणार नाही. अगस्ती मुनींची गोष्ट माहितीये. ताई निघाल्या काय? नाही सर, मला वाटलं अडचणीचं ते मजेशीर आहे. अगस्ती मुनींची गोष्ट. अगस्ती मुनींना समुद्राचा राग आला त्या लाटांच्या गर्जेने त्यांनी अस्वस्थ झाले. मग त्यांनी काय केलं ते एका आश्रमामध्ये संपूर्ण तो समुद्र आहे तो गिळून टाकला आणि मग जलचर प्राणी सगळे तडफडायला लागले. कसं जगायचं त्यांनी. मग त्या अगस्ती मुनींना त्यांनी रिक्वेस्ट केली की अगस्ती मुनी इतकं रागवू नका. तुम्ही आमचा समुद्र पाहिल्यानंतर आम्ही जगणार कसे, आम्ही तडफडतोय, तर राग शांत करा आणि परत आमचा समुद्र आम्हाला परत द्या. अगस्ती मुनींचा राग शांत झाला आणि समुद्र त्यांनी सोडला. तोंडाने गिळला आणि सोडला कुठून, म्हणून समुद्रातलं पाणी खारट झालं. असले साले आपले पुराण कथा. त्याच्यातला तो राम तो कृष्ण ह्यांच्या भानगडी 1000. दत्ताचा दत्त कसा निर्माण झाला,
दत्त उपासना नावाने खूप खूप गोष्टी सांगतात. त्या देवाच्या बायकांना जशी त्या श्रीमंतांच्या बायकांना मध्ये मध्ये कल्पना येते, तसं त्या ह्या तिघी जगी बसल्या होत्या, ब्रह्मा विष्णू महेशची बायका, जे लक्ष्मी सरस्वती देवी आणखीन कोणती पार्वती, आणि तिला वाटलं की तुझा नवरा चांगला की माझा नवरा चांगला, सगळ्यात चांगला कोण, सगळ्यात हे कोण, ते म्हणे मग आपण त्यांना पाठवूया कामावरती. मग त्यांनी आल्यानंतर त्या तिघांनी विचारलं सगळ्यात चांगला कोण, तर म्हणे नाही ती अनुसूया नावाची जी आहे जमदग्नी आपलं कोण, अग अत्री मुनींची बायको, हा अत्री मुनी आहे तो सगळ्यात ताकदवान माणूस आहे. म्हणे मग त्याच्या बायकोची आपण परीक्षा घ्यायला जाऊया की सगळ्या बायकांमध्ये तीच बाई कशी चांगली. नवऱ्यांना फरमान सोडलं, आजकाल जे नवरे ऐकतात तसे तेव्हाही देव लोक ऐकत होते ना, तेव्हा नवऱ्यानं देवासारखं असं म्हणतात, माणसासारखं कधी म्हणणार, कारण दगडाचे देव असले, देव दगडाचे असतात, स्वतःची बुद्धी असली असती तर त्यांनी स्वतःची निर्मिती स्वतः केली असती. देव दानवा नवे नरे निर्मिले हे तर लोका समजून द्या. मला अनेक जण विचारतात तुम्ही आस्तिक आहेत की नास्तिक आहे, देव मानतात की नाही मानत, म्हटलं मी देवगुरु ते फार पुढची भाग आहे, देवाला बनवणारे सर्वश्रेष्ठ माणूस आहे हे जास्त मी मानतो, आणि माणूस हा बुद्धिजीवी प्राणी आहे. देवाला अक्कल असली असती तर त्यांनी मानवाला इतकं स्वातंत्र्य दिलंच नसतं ना स्वतःला बनवायचं. लोकांनी इतकं स्वातंत्र्य घेतलं की लोकांना बनवण्यासाठी सुद्धा देव वापरला, इतके बनवा बनवी झाले. तर त्या अत्रिमुनींना ते नेहमीप्रमाणे कुठेतरी इकडे गेले होते, तपस्येला गेले होते, समुद्रावरती गेले होते. मग ह्या तीन जे ब्रह्मा विष्णू महेश यांनी काय केलं की आपल्या बायकोच्या सांगण्यावरनं त्या प्रतिव्रताची आपलं तपासणी करण्यासाठी ते तरुणांच्या वेशात गेले, तरुण मुलांच्या, आणि वेगळं त्यांना पटकन रूप धारण करता येतं नाही, ते पुराण खोटं ठरतं. माणसी मानवी जीवनाचा तो इतिहास नाही, रामायण आणखी महाभारत ग्रंथ मानवी जीवनाचा इतिहास नाही, तो चांगल्या गोष्टीसाठी किंवा वाईट गोष्टीसाठी वापरणं सुद्धा मूर्खपणाची गोष्ट आहे. की एकलव्याची गोष्ट आपल्याला सांगता येते म्हणून ही सगळी थोतांड सगळी जमवायची, हे चुकीचं आहे. तर त्यांनी काय केलं की त्यांनी ते रूप धारण केल्यानंतर अत्रिमुनी कुठे बाहेर गेलेले होते, त्यांनी त्या अनुसयाला सांगितलं आम्ही अतिथी देवो भव, तसे आम्ही अतिथी आलो भिक्षांत देई. ती आळवळी ठोकल्यानंतर ती आली आणि म्हणाले बसा बसा बसा. तर ते म्हणाले की आम्हाला भोजन पाहिजे, तर म्हणे मी करून देते तुम्हाला, पण म्हणे आमची अट आहे की विवस्त्र अवस्थेमध्ये तू जेवण आम्हाला करून दे. काय देवाचा चॉईस असतो ना, झाला बाईला नागडी वागायची जेवण करायला सांगायचे, पण ती पण तेवढी तपस्यावाली. तिने काय केलं, तिने एक ते पाणी घेतलं त्यांच्या अंगावर शिंपडलं आणि ती सगळी छोटी छोटी पोरं झाली. हा अजून चमत्कार. मग ती रांगायला लागली, मग ही काय विवस्त्र झाली, तिलाही काय हौस कळत नाही खायची. हे सगळ्या गोष्टी भंपात मी तुम्हाला सांगतो. ती जे हौस झाल्यानंतर तिने त्या मुलांना जेवण बिवण वाढलं आणि तृप्त केलं. मग तिच्याकडे दुसरा वर नव्हता ना उलटा घ्यायचा की त्याला परत मोठं करायचं, पण ती दिव्यदृष्टी अत्रिमुनींकडे होती. अत्रिमुनी आले आणि त्यांना सांगितलं, बघितलं अरे ही मुलं कशी, ही तर ब्रह्मा विष्णू महेश आहे. मग त्यांनी असं केलं की त्यांच्या मूळ रूपामध्ये एका मंत्राने आणलं, पण त्यांना सांगितलं की ते माझं कायम तुमचं स्वरूप माझ्या लेखी असावं म्हणून तुम्ही दत्ताचं रूप घ्या, आणि ती जी तीन कोंड आहेत ती ब्रह्मा विष्णू महेश आहे. ही किती लोकांना कथा माहिती आहे, ह्याच्यासारखी घाण गलिच्छ नालायक गोष्ट कुठली आहे का सांगा. म्हणून आम्ही नेहमी सांगतो तो दत्त कधी झोपू शकत नाही, त्याच्या पाठीला जी असते की नाही ती गाय असते, त्याला टेकून झोपतो, कारण एका तोंडावरती कुठे कुशीवरती झोपलं ते एक मरण ना त्याच्यातलं घुसमटून. हे तुम्ही लक्षात जोपर्यंत घेत नाही ना तोपर्यंत राम आणखीन त्याचं राजकारण कळणार नाही. दत्ताची तीन तोंड तीन शिरे सहा हात तो दत्त, दहा तोंडाचा रावण त्याला हात वीस, पाय दोनच का, कारण पाय दोनच ठेवले पाहिजे ना, ते वाढवलं तर दोन पायातलं वाढेल ना, ते सांभाळायचं कोणी. पुराणांनी इतक्या घाणेरड्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत, त्या राम नेम काय शाकार मांसाहार या भानगडीत पडूच नका, आणि त्याच्यावरती आज आपलं खानपान कसं असावं ते समजून घेऊ नका. हिने सुरुवातीलाच सांगितलं
आमचा आम्ही खातो, त्याचं उत्तर आहे आम्ही आमचं खातो तुमच्या बापाचं काय जातं, हे खरं उत्तर आहे. आम्हाला जसं जे खायचं असेल ते आम्ही खाणार, जसं राहायचं असेल तरी आम्ही राहणार, हे अधिकार आम्हाला दिलेले आहेत. आपण लेचे पैचे ठरतो. आणि आज तर वस्तुस्थिती अशी झाली आहे की काल परत आम्ही चपात्या म्हणत होतो, आता पोळ्या म्हणायला लागलो. मग पुरणपोळीला काय म्हणायचं? आम्ही पुरणपोळीला कधी लहानपणी पुरणपोळी म्हटलेलीच आठवत नाही. पोळी म्हणजे अंड्याची पोळी असेल आणि पुरण्याची पोळी असेल, संपला विषय. किंवा आमलेटच म्हणायचो. जी गोष्ट जशी असेल तशी खायची आम्हाला सवय होती. परंतु आपल्या सवयी ह्या सगळ्या बदलत 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 गेल्या. खाण्यातल्या गोष्टी आहेत, खरं गोष्ट आहे ही नाण्यातली आहे, खाण्यातली नाहीये. शाकाहार आणि मांसाहार ह्याचा संबंध अर्थकारणाशी जबरदस्त आहे. तो अनेकदा आपल्या समोर आलेला आहे, विशेषतः संस्कृतीशी जोडलेला आहे. तुम्हाला अनेक माहिती असेल की काही काही लोक आपल्या घरी पडवळ आणत नाही, कारण जे नाक पुसतात त्यांना असं वाटतं की नाक तापला म्हणून पडवळ आणत नाही. माशातल्या ज्या गोष्टी असतात, वाम नावाचा मासा असतो, तो लांब चपटा असा असतो, जो भात शेतीमध्ये मिळतो, जिताडा म्हणतात त्याला काही ठिकाणी, तर तो जो असतो तो सापासाठी असतो. तो रायगड जिल्ह्यामध्ये जास्त मिळतो. त्याच्यावरती गाणं सुद्धा आहे, पडवळ म्हणून मी सापा कापिला, नागराजाला नवस केला. म्हणजे संस्कृतीच्या आणखीन अनेक गोष्टीसाठी वाईट वाईट गोष्टी जपलेल्या आहेत. पण खरं ज्याला जे पचतं ते खावं, जे आपण खाल्लेलं नसतं, मगाशी सुषमाताई म्हणायला त्यानुसार जे मी खाल्लेलं नाहीये ते मला खाताना अस्वस्थता येते. एकदा आम्ही वसईला गेलो होतो, माझ्यावर मित्र होते, ते 50-60 वर्षाचे होते, मी तेव्हा 30 होतो. देणारा ख्रिश्चन होता, वसईचे ख्रिश्चन. त्यांच्याकडे कोकम पण वापरत नाही, चिंच पण वापरत नाही, तिकडे व्हिनेगर वापरतात. ते व्हिनेगर असल्यामुळे त्याची टेस्ट वेगळी लागते. त्यांनी बोकड्याचं मटण होतं ते खाल्लं, बनवलेलं होतं, आणि मध्येच कुरकुरीत कुरकुरीत लागायला लागलं ते, तर मटणाचे तुकडे आणखी ते मी पण खायला लागलो. म्हटलं मस्त लागतंय. म्हटलं ते कुरकुरीत का लागतं, तुमच्याकडे काय वेगळं खोबरं विबरं आहे की काय? तर आमच्या वाजूचे बरोबर होते, त्यांनी 2-3 बशा हादडल्या होत्या, खूप चांगल्या छान पैकी हादडल्या होत्या. तर ते झाल्यानंतर त्यांनी मी म्हटलं की खूप चांगलं, हे कुरकुरीत काय लागतं मध्ये? तर ते म्हणाले ते जिबले आहेत, म्हणजे जिबा आहेत. त्याबरोबर आमचे जे बाजूचे होते ते 3 बशा खाल्लेले, ते एकदम ओतारी काढायला लागले. अरे खाताना लाज वाटली नाही आणि सांगितल्यानंतर वाईट का वाटतं? तर ह्याच्यामुळे जे आपण खात नाही ते आवडत नाही, जे खातो ते समजलं ना तर जास्त त्रास होतो. तर ही जी मानसिकता आहे ही धर्म जात संस्कृती ह्याच्यामधून आलेली आहे. खरं धर्माने काहीच सांगितलेलं नाही, तुम्ही अमुक एक खा आणि अमुक एक खाऊ नका. जे कुठला जो धर्मवादी असेल ते एक नंबरचे पहिले दुनिया डाकू आहे. मानवतेवरती जितका जितका हल्ला करता येईल ते करण्याचं काम ते करत असतात, आणि माणसाच्या तोंडाची चव ते बिघडवत असतात. खरं तुम्ही खूप अशा रेसिपी आहे, मी खाण्यातल्या आणखी लिहिण्यातल्या, मी लिहिण्यातला माणूस आहे, मी खाण्यावरती कधी लिहिलेलं नाहीये. माझं म्हणणं खाण्याची चव खाण्यामध्ये आहे, लिहिण्यामध्ये नाहीये. पण लोकांनी रेसिपी अमुक तमुक छापतात, ते खरं म्हणजे तुम्हाला समजावं म्हणून छापत नाही, तर लोणच्याच्या आणि मसाल्याच्या जाहिराती जोरदार मिळाव्या म्हणून छापतात. तुम्हाला वाटतं काय माहितीये की आपल्याला खूप ज्ञान बीन मिळतं की काय, ते वाचून तुमच्या आयुष्यातली सगळी चव बिघडते, हाताची चव बिघडते. खरी आपण आपल्या रात्रीची जी चपात्या असतात शिळ्या, त्या सकाळी जर फोडणी करून तर चुरमा करून खाल्ला तर त्याच्यासारखी आनंददायी गोष्टच कुठली नाहीये. की माझी आई असताना मला ती नेहमी करून द्यायची, आणि मी आईला सांगायचो 4 चपात्या जास्त कर, मला सकाळी ते आवडतं. पोह्यांपेक्षा सुद्धा ते चांगलं आहे. मासे मटण काही जे तुम्ही जर सुकाचा बांगडा खाल्ला असेल तर सुका बांगड्याची चटणी कशी बनवायची ती सांगतो, की मी अनेकदा बनवलेली. आता आपल्याकडे शेगडी नसते म्हणून आपण बनवत नाही. सुका बांगडा आहे ना, तो शेगडीमध्ये खरपूस भाजा, त्याच्यामध्ये भाजल्यानंतर तो कडक होतो. कडक झाल्यानंतर त्याला किसनीवरती किसा, त्याचे असं खोबऱ्यासारखे छोटे छोटे तुकडे होतात चांगले. ते झाल्यानंतर त्याला मीठ आणखी तिखटामध्ये मिसळा. ते मिसळल्यानंतर त्याचा असा छोटासा ढोंगर करा ताई, समजलं की नाही, त्याच्यात खड्डा करा आणि त्याच्यामध्ये 2 निखारे टाका पेटलेले, आणि भांडं उकडं टाका,
त्याच्यासारखी चविष्ट चव तुम्हाला कधी मिळणार नाही. मला आता बोलतानाच माझ्या तोंडात पापी लाल जमली. खाण्यामध्ये हे जे फरक तुम्हाला झेपत नाही म्हणून तुम्ही आणि ठरवलं कोणी. माझं तुकाराम नाटक आहे, संत तुकाराम जुनं नाटक आहे बाबाजीराव राणेंचं, मराठीतलं पहिलं ओरिजिनल नाटक. की त्याच्यामधले शिवाजी महाराज हेही ओरिजिनल आहेत, आणखी तुकाराम महाराज हेही झालेलेच आहेत. म्हणजे कल्पनेतलं पात्र नाही आहे, कृष्ण राम भीम असलं नाही आहे. तर त्याच्यामध्ये मंबाजी म्हणतो की हे तुकोबा तुला कवन करण्याचा अधिकार नाही, कवन करण्याचा अधिकार फक्त आम्हा ब्राह्मणांना आहे. तर तुकाराम जो आहे आमच्याकडचे, ते मी तुंबाजीची भूमिका आहे, ते माझ्याकडे वळून बघतात आणि विचारतात हे ठरवलं कोणी, मी सांगतो त्यांचं त्यांनीच. त्याच्यानंतर तो परत एकदा म्हणतो शाप आणि उशाप देण्याचा अधिकार हा फक्त ब्राह्मणांनाच आहे. तो म्हणतो हे ठरवलं कोणी, मी सांगतो त्यांचं त्यांनीच, कुठे पंचायत बनवली होती बसवली होती. त्याच्यानंतर रंभेला काहीतरी सांगतो की हे संत होण्याचा अधिकार हा फक्त ब्राह्मणांनाच आहे. रंभा मला येऊन विचारते बाजूला येऊन की ठरवलं कोणी, त्यांचं त्यांनी. तो शेवटी सांगतो असं, एका ठिकाणी तो पंडितरावला सांगतो की तुम्ही आणि मी ब्राह्मण आहे आणि ब्राह्मणाने ब्राह्मणाची हत्या करू नये असं शास्त्र सांगतं. तो हिरोजी विचारतो हे ठरवलं कोणी, त्यांचं त्यांनी. मग शाकार चांगला आणि मांसाहार वाईट हे ठरवलं कोणी, बोला तुम्ही. हेच तर सांगायचं ना त्यांना प्रत्येक वेळी, विचारा हे ठरवलं कोणी. आम्ही अमुक एक कपडे घालायचे, आम्ही अमुकच गोष्ट करायची, श्रावण महिन्यामध्ये अमुक एक गोष्ट खायची नाही, हे ठरवलं कोणी. हे त्यांचं त्यांनी ठरवलेलं असते, ही व्यवस्था असते. आणि मोडत आहे ते मगाशी शाहू पाटोळे असं म्हणाले की मीडियाने अमुक करतो, खरीच गोष्ट आहे का, मीडियामध्ये त्यांचीच लोक आहेत ना, हे मार्केटिंग करणारे बिरणारे त्यांचीच आहे. आता काही जातीचा संबंध नाहीये. आता लोकीचं भट्टी केलेली असल्यानंतर ती कुठल्या भट्टीत जाणार हे सांगायला पाहिजे काय, ती बनवलेली तशी आहे, तशा पद्धतीनेच बनवलेली आहे. इथे आमच्या मुंबईला जैन विन सोसायटी ज्या आहे त्याच्यामध्ये अमराठी आपले मराठी लोक आहेत, त्यांना माशाचा विचारचा खाण्याचा त्यांना प्रचंड वास येतो. खरं मुंबईमध्ये 5-5 मिनिटानंतर गटारं फुटतात, त्याचे वास चालतात, पण माशाचे आणखी मटणाचे वास चालत नाही, इतकी नालायक त्यांची नाक आहे. ते गटर घाण चालेल सगळं चालेल, पण माशाचा वास काय, असा जिवंतच आहे ना तो, पण तो चालत नाही. एक यूटर्नचे जे नाट्य निर्माते होते गोविंद चव्हाण, त्या गोविंद चव्हाणांनी मासे आणायचे, ते संपूर्ण बिल्डिंग त्यांची जवळपास जैन लोकांची होती, आणि त्याच्या मुलाला अक्षरशः ठोकून काढलं माशावर. माशाची पिशवी घेऊन आला तेव्हा, त्यावेळी आम्ही कवच स्टोरी केली होती. त्याच्यानंतर मनसेचे जे होते त्यांनी त्या बिल्डिंग खाली जाऊन माशाचं एकदम मोठ्याच्या मोठं भट्टी पेटवली. तुम्हाला सांगतो श्रावण महिना होता, पर्युषण चालू झालं होतं, आमची कवच स्टोरी अशी होती, अख्खं पापलेट दाखवलं होतं आम्ही, आणि तो गोविंद चव्हाण खातोय असं दाखवलं होतं. काय बिघडलं नाही, कुठल्या मालकांनी मला विचारलं नाही काय, तर उलट तो अंक आमचा 25,000 जास्त खपला, जास्त काढायला सांगितलं. ही मीडियामध्ये हिंमत असायला पाहिजे, ही हिंमत साखवली गेली पाहिजे. आता तर जे राजकारण आहे, जे शाकाहारी मांसावरनं होतं, हे सगळा पैशाचा खेळ. हा मटण बिटन जे काय मार्केटिंग जे एकत्र एका ठिकाणी आणायचंय, वेगवेगळ्या कंपन्या ज्या फॉरेनच्या कंपन्या आहेत, ते जे त्यांचे जे प्रोडक्शन्स आहेत ते विकायला गेले पाहिजे, त्यांच्या फ्रेंचायझी घेतल्या पाहिजे रस्त्याच्या कडेला महत्वाच्या ठिकाणी. जशी मध्ये आता जे एसटीचं निघालं होतं, एसटीचा संप असा उगाच झाला नव्हता. जे मिलमध्ये झालं 100 वर्षाच्या लीज मधल्या जागा संपायला आल्यानंतर 90 वर्षी तो संप घडवला आणि 10 वर्षानंतर सगळ्या त्या जागा फुकल्या गेल्या. आज सगळे एसटी डेपो आहेत हे महाराष्ट्रामध्ये महत्वाच्या ठिकाणी आहे, त्या जागांना किंमत आहे म्हणून ते झालं. तशी मटण्याची दुकानं पण योग्य जागीच असतात, बघा तुम्ही माशाची दुकानं योग्य जागी असतात. तिथे आता ट्रॉलर सारखे मोठे आलेत, मच्छीमार मेले पाहिजेत. मुंबईची सगळी जी पट्टी आहे किनारपट्टी, कराची पासून ते कारवार आणखी केरळ पर्यंतची, ही जी आहे ती समुद्र काठी जागांना किंमत आलेली आहे. सी शोअरला राहणार आयुष्य घटांगळ्या खात असलं
तरी लोकांना घरातून समुद्र बघायला आवडतो, पण ते समुद्र बघण्यासाठी त्या जागांना किंमत आल्यामुळे कोळीवाडे उठवले जातात, उठले जातात, आणि ते सगळं कॅप्चर करण्यासाठी मोठमोठे ट्रॉलर्स आहेत, त्याच्या ज्या छोट्या छोट्या जाळ्या आहेत ती छोटे मासे सुद्धा ते एका मिनिटामध्ये ते सगळं संपस्त करून जातात, त्याच्यावरती प्रोडक्शन होतात. आज मांसाहार आणि शाकाहाराबद्दल बोलूच नाही, पाटोळे सरांनी सांगितलं लिंबाच्या झाडाला ते खुरका घालतात ती, पण तुम्हाला माहितीये जसं आपण म्हणतो ना देवाची करणी नाळात पाणी, त्याला तिथे बांगड्याचा काट्या किंवा सडलेले बांगडे किंवा मासे ह्याच्या काट्याचं खत घातल्याशिवाय नारळ उभाच राहू शकत नाही. आता ते एवढं जर हाडापर्यंत गेल्यानंतर तुम्ही कसले शाकाहारी कसले मांसाहारी सांगा, म्हणजे हे एवढं तत्वज्ञान आपल्याला कळलं पाहिजे, जितकं सूत्र आपल्याला कळलं पाहिजे, पण इथली जी संस्कृती आहे ती तुम्हाला सतत वेगवेगळ्या वादांमध्ये आणखी अनेक गोष्टींमध्ये फसवत राहणार. मुळात ती संस्कृती नाही, ती विकृतीच आहे, ती फक्त संस्कृतीचं सोंग घेऊन आलेली आहे. तिला जर थोडस खरवडलं तर तिच्या आतमध्ये विकृतीच दिसेल, ही जेव्हा आपण लोकांना सांगू तोपर्यंत आपल्याला तेव्हा आपल्याला सत्य ह्या परिस्थितीतल्या गोष्टी कळतील. खरा प्रश्न मी सांगितला मांसाहार किंवा शाकाहार नाही, मग कसला आहे? एक फॉरेन रिटर्न वाघ होता, जसं माणूस असतात फॉरेन रिटर्न तसा एक प्राणी आहे वाघ होता, तो मॅनलँड रिटर्न म्हणून त्याचा जंगलामध्ये सत्कार होतो. त्या ज्या आपल्या वाघाला लहान असताना कळपातनं जात होता, तो कळपातून जात होता आणि जाता जाता आपला कळप सोडला आणि तो एका शिकाऱ्याच्या तावडीत सापडला. त्या शिकाऱ्याने काय केलं, त्याला लहान असल्यामुळे पकडलं आणि एक सर्कसवाल्याला विकलं. ते सर्कशीत गेल्यानंतर मग तो काही सगळ्या कसरती करायला लागला, एक कसरत केल्यानंतर त्याला खायला मिळायचं, हळूहळू करत तो वाघ मोठा झाला, पिंजऱ्यात असायचा दिवसभर आणि एक पिंजरा त्या बँडच्या तालावरती ह्याच्यामध्ये आला की काही ज्या कसरती करायच्या आणि परत पिंजऱ्यात जायचा. एक 10 मिनिटाचा त्याचा प्रयोग असायचा. तो प्रयोग झाल्यानंतर त्या पिंजऱ्यामध्ये राहिला की अनेक लोक त्याला दिवसभरात बघायला यायची, पण एक दिवस तो सुटला आणि परत तो जंगलात आला. म्हणून जंगलातल्या त्याच्या सगळे सोयऱ्यांनी त्याचा सत्कार केला. जसा माणूस फॉरेन रिटर्न असतो तसा माणसांच्या प्रदेशातून आलेला आपला प्राणी आहे, त्यांची आता बुद्धी घेऊन आलेला असणार तर त्याचा आपला उपयोग झाला पाहिजे, म्हणून मॅनलँड रिटर्न वाघाचा सत्कार होतो. लोक खूप मोठमोठ्या मोठमोठ्या गोष्टी करतात, शेवटी वाघोबा उभे राहतात आणि सांगतात की तुम्ही माझा सत्कार वित्कार करतात, पण तसं काही नाहीये. माणसाकडनं आम्ही सगळं आपण घेऊ शकतो, पण त्याचा शहाणपणा आपण काही घेऊ शकत नाही, कारण तो बुद्धिजीवी प्राणी आहे. आपण जरी हिस्त्र असलो तरी आपल्या 25 वाघांना कब्जात ठेवण्याची ताकद त्याच्याकडे आहे, पण तुमचा आठवण म्हणून सांगतो की त्याची पचन शक्ती आपल्यापेक्षा भयानक आहे म्हणून. तर म्हणे काय? तर मग त्यांनी सांगितलं की मी जेव्हा पिंजऱ्यामध्ये असायचो 10 मिनिटं कसरत केल्यानंतर आम्ही पिंजऱ्यात यायचो आणि तिथे दिवसभरामध्ये अनेक छोटी मोठी माणसं बघायला यायची आणि ते एकमेकांना कुजबुज करून सांगायची की हा वाघोबा बघा, हे खातो ते खातो, स्वतःकडचं काय खाणं असेल ते द्यायची, कधी आईस्क्रीम द्यायची, कधी चॉकलेट द्यायची, कधी गोळ्या द्यायची, त्याची चव लागायला लागली. त्या मटणा बिटण्यापेक्षा बाकीच्या मांसापेक्षा ते लागायला लागायचं, पण सतत एक गोष्ट आहे की ती मला मिळत नव्हती, कारण ते एकमेक कुजबुजाला सांगायचे की त्या मॅनेजरला पैसे दिले आणि मला आतमध्ये सोडलं. तो मॅनेजर आहे ना तो पैसे खातो, तो अमुक अमुक आहे ना तो पैसे खातो, तो अमुक कोण सांगायचा तोच काय पैसे खातो, आपचे राजकारणी 2-2 हजार कोटी रुपये खातात. तर सगळीकडे यायचं की पैसे खातात पैसे खातात पैसे खातात असं ऐकायला यायचं. तो म्हणाले की मला त्या पैशाचं व्यसन लागलं, केव्हा एकदा मला पैसा मिळतो खाण्याची खाण्यासाठी, म्हणून मी विचार करायला लागलो की पैसा मिळाला की आपण खायचं. आधी कसा असतो ते माहिती नाही, ते एक दिवस कसरत करत असताना त्या रिंग मास्टरच्या खिशातलं 1 रुपयाचं का 5 रुपयाचं नाणं पडतं. म्हणाले मी कसरत सोडली आणि पटकन ते नाणं घेतलं आणखी तोंडात घातलं. तोंडात घातल्यानंतर त्या रिंग मास्टरने एक जोरदार फटका दिला, पण म्हणाले इतर वेळी सहन झाला नसता, पण तो पैसा तोंडात गेल्यामुळे
तो ती दुःख पण विसरलो आणि नंतर कसरत केली आणखीन त्या पिंजऱ्यात आलो. पिंजऱ्यात आल्यानंतर शांतपणे तोंडातलं नाणं होतं ते 10 वेळा बघितलं. परत हा पैसा मला दिसेल की नाही मला माहिती नाहीये, म्हणून तो पैसा जो आहे तो बघायला लागलो आणि थोड्या वेळाने तोंडात घातलं. म्हटलं गिळावं की चावावं? चावायला लागलो तर 2 मिनिटांनी असं वाटलं की आपले दात तुटतील. तो म्हणाले बहुतेक की चावायचं नसेल. चघळला तर दिवसभर राहून विरघळला नाही ते नाणं, तरी विरघळायचं नसेल, चोपून खायचं नसेल. मग शेवटी असं केलं, एकदा शेवटचं बघितलं आणि गपकन घेऊन टाकलं. संध्याकाळचं जेवण खाल्लं, सगळं झालं, नंतर पोटात दुखायला लागलं. पोटात दुखायला लागल्यानंतर डॉक्टर आले, आपले व्हेटरनरी डॉक्टर आले, त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले, वेगवेगळ्या गोष्टी केल्या, पण काही पोटात दुखायचं राहिलं नाही. एक एक करता करता 10 दिवस गेले, 15 दिवस गेले, 1 महिना गेले झाला, तरी माझी काही प्रकृती नीट होईना, जो डायरिया झाला तो थांबायची काय नाव घेईना. शेवटी आमच्याकडे दयाबुद्धीने असं करतात की तो वाघ असेल किंवा कोणी प्राणी असेल तो जेव्हा काम देईना असं होतो तेव्हा मारून टाकतात आणि त्याचं मटण इतरांना प्राण्यांना खिलवतात. पण म्हणे माझं तसं केलं नाही. त्या मॅनेजरला सर्कसच्या मालकाला दया आली आणि त्यांनी सांगितलं की आपण असंच त्याला सोडून देऊया. तर मी काही पराक्रम करून आणि लढाई करून आलेलो नाहीये, त्यांच्या मेहरबानीने इकडे आलोय. पण लक्षात ठेवा, माणसाची आपण नको त्या भानगडीत पडू नका. आपण सगळं पचवू, पण माणूस जसा पैसा पचवतो तो आपण आयुष्यात पचवू शकणार नाही, कारण आपलं आतडं तेवढं मजबूत नाही. प्रश्न मांसाहाराचा किंवा शाकाहाराचा नाहीये, पैसा हाराचा आहे. पैसा हरी हे सगळ्यात हरामखोर आहेत एक नंबर, आणि त्यांनी हे मांडलेले पट आहे आणि त्या पटामध्ये आम्ही अडकतो. मग त्या पटामध्ये सामानचं लोणी एक नंबर असतं, चितळेंची भाकरवडी. आमच्या आजी काय आधी काय भाकरवड्या करत नव्हत्या, तांबड्याची भाकरवडी चालेल का? चितळेंचे बूट चालतील का? जातवाद किती भयानक आहे तो बघा. आपण फक्त शाकार मांसाहारामध्ये खेळतो. मटणाचं दुकान कोणाचं असावं? गाडगिळ्यांचे फक्त दागिने आणि हिरेखरे असतात आणि बाकी त्यांचे काही दगडगोटे असतात काय? हे जोपर्यंत आपण समजत नाही त्यांच्या खेळामधला पट, हे अर्थकारणाशी संपूर्ण जुळलेली गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की आपण खाण्याचा आनंद घ्यावा आणि आपला हक्क शाबूत ठेवावा. ह्या गोष्टीमध्ये तेच सांगितलेलं असेल की आज जी परिस्थिती आहे, 85 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेखालचं धान्य मिळतं, खायला लोकांना मिळत नाही, आणि मांस मांस खायचं की अजून काय खायचं ही परिस्थिती आहे. जशी श्रमजीवी जनता आहे ती त्यांच्या नावाने ओळखली जाते, काही माकड खाणारे आहेत, काही उंदीर खाणारे आहेत, पण आपण त्यांना कनिष्ठ जातीचे म्हणून ओळखतो. पण इथे काही बसलेली लोक असतील त्यांना माहिती असेल, जसं पोळी आपण म्हणतो की चपातीची पोळी झाली, तशी काही ठिकाणी 7 पदराच्या करंज्या सुद्धा करतात. आणि मग जात कळते की आपल्याला जी आहे ती सीकेपी लोकांबद्दल बोललं जातं. जात सांगताना जाते उघडीचे मोदक, आता मोदक हे मोदकच असतात ना, पिवळ्या पितांवर बोलायची गरज काय? आणि तळलेले मोदक म्हणा ना, मग ते तळणीचे होतात, उकडीचे होतात, टीव्हीवरती सांगितले जातात. माझी आजी कशी उकडीचे मोदक करायची, आता मोदकच आहे, खाल्ले की काय सकाळी टमरेल घेऊनच जायचंय ना. किती कौतुक काय त्या खाण्याचं, चव आहे ती त्याचा आनंद घ्या ना. वास्तव भयानक आहे मी सांगतो, आणि संपूर्ण मीडिया त्याच्यासाठी वापरला जातो. आज नट नट्या मंडळी हे तुमचं हे करतात, मार्केटिंग करतात खाण्याचं पिण्याचं सगळ्या गोष्टीचं. पण एखादा चांगल्या माणसाला घेऊन त्याच्याबद्दलची माहिती विचारली तर ती सांगायची तयारी नसते. आपण म्हणतो कनिष्ठ जातीच्या लोकांनाच म्हणतात, पण आता ब्राह्मण आणखीन जे मराठा समाजातले जे छोटे छोटे जाती आहेत ज्यांना आपण पाठारे प्रभू म्हणतो, सिकेपी म्हणतो, सोमवंशीय क्षत्रिय म्हणतो, चांद्र आपलं सामवंशी क्षत्रिय म्हणतो, त्याच्यातली चौक पाचकळशी नावाची एक जात आहे की ज्याला सोमवंशीय म्हणतात, त्यांच्याकडे तर मजा झालेली आहे. त्यांनी वरच्या ब्रिटिशांबरोबर असल्यामुळे दारूकाम त्यांच्याकडे खूप व्हायचं आणि लग्नाला जबरदस्त व्हायचं.
तर ताईंच्याकडे जसा मोकळ मोठा असतो, जो अगदी मोठा अगदी घोड्यासारखा दिसतो, तो मोकळ जो होता तो बऱ्यापैकी तगडा होता. आणि उद्या लग्न म्हणून रात्री ठेवला होता तो बांधून. तर रात्री बांधून ठेवल्यानंतर हे सगळे तराट झाले. तराट झाल्यानंतर काय झालं की आता बोकडा पटकन मटन मिटन केलं पाहिजे. तर बोकड्याच्या बाजूला होते घोड्याची पागा. तर दोन घोडे कापले आणि ती शिजवून खाल्ले. त्यापासून त्या चौकळीशी जातीला घोडे खाऊ म्हणतात. हे माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे श्रमजीवी किंवा कष्टकरी खालच्या वर्गातील जे आपण कनिष्ठ जातीतील मागास ठरवलेल्या जातील, मी ठरवलेल्या म्हणतो मागास नाही, उलट तिथे जास्त वैभव आहे बुद्धीचं शक्तीचं वैभव. जे आहे जितकं जात जे कनिष्ठ या जातीने ठरव जाती आहे ते व्यवस्थेने ठरवली आहे तिथे जास्त आहे सगळ्या. म्हणून आत्माराम पाटील सारखे म्हणतात शाहीर, ब्रह्म ज्ञान नाही ज्याला त्याच्या ब्रह्म घोटाळ्याला पगडी आणि उपरण्याला ब्राह्मण म्हणू नये. महात्माजी लोकमान्य फुले आंबेडकर धन्य, त्यांचं खरं ब्रह्म ज्ञान कधी विसरू नये. हे पहिलं लक्षात ठेवायचं. कोण आम्हाला सांगतंय हे ठरवलं कोणी ते त्याला विचारायचं आणि मग लक्षात येईल ते किती खोटं सांगतात. ते खोटं कसं मुद्दा तयार करतात, लोकांपर्यंत नेतात, आणखी तो आपल्या मीडियातून कसा फिरवतात. मला असं वाटतं की आपल्या चर्चेचं फलित तेच असू शकेल की आम्ही साध्या साध्या गोष्टींमध्ये बदलतो का. मला अजूनही या घाटावर किंवा या बाजूला मटणाची भाजी म्हणतात. भाजी भाजीच असते ना. भाजीचं मटण आपण कधी म्हणतो, त्याला कालवण हाच शब्द आहे. जे कालवण खातात तो कालवण. आम्ही कालवण म्हणायला, आम्ही घरी पण कालवणच म्हणतो, आम्ही चपातीच म्हणतो. का आपण बदलतो ते? अगदीच पाहिजे असेल कोणाला तर हिंदू हृदय सम्राट नंबर वन सावरकर, त्यांनी चपात्यांमधूनच काहीतरी लिहिलं होतं ना, इकडे तिकडे काहीतरी चपात्या फिरल्या चपात्या फिरल्या. मग एकदम पोळ्या कशा झाल्या डोंबवली? हे सगळं समजून घ्या. हे भ्रम निर्माण केले जातात. 1996 साली पहिलं ब्राह्मण संमेलन डोंबवलीत भरलं होतं. त्याच्यामध्ये एक विषय होता की देशाला दिशा देणारा ब्राह्मण वर्ग दिशाहीन का झाला. काय झालं धोमेन? काय देशाला दिशा दिली? हे भ्रमिष्ठ, त्यांचा कुठे थारा नाही आणि हे देशाला दिशा देणार. अथर्व शीर्ष गायला सांगता. अथर्व शीर्षाचा अर्थ सांगा तुम्ही महिलांना. अथर्व म्हणजे पृथ्वी. अथर्व शीर्ष, ज्याचं डोकं ठिकाण्यावरती नसतं त्याच्यासाठी अथर्व शीर्ष आहे. बसलेल्या बायकांची डोकं काय ताळ्यावरती नव्हती, काय हलत होती काय सतत पृथ्वीसारखी गरगर गरगर गरगर. हे मूळ संपूर्ण भ्रमिष्ठ लोकांना करायचं काम आहे. तर ह्या गोष्टींमध्ये आपण चर्चा केली पाहिजे, लोकांना सांगितलं पाहिजे. काही म्हणाल्या ते बरोबर आहे की कुठल्या गोष्टींबद्दल आपण टोकाची भूमिका घेऊ नये किंवा त्याच्याबद्दल जातवाद वास्तववाद सांगू नये. ही गोष्ट खरी असेल पण ज्याच्याच तसं वागायला सुद्धा शिकलं पाहिजे. तुम्ही जर बटाटे खाल्ले तर तुम्हाला वात होणारच आहे ना. मी सांगायची गरज काय, घाबरायची गरज काय. त्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत आपण सांगितल्या पाहिजेत. धर्माच्या देवाच्या भक्तीच्या नावाखाली ज्या खोट्या खोट्या कल्पना गेले 35 वर्ष चालू आहेत, राम रामाच्या नावाने राजकारण जे केलं जातं ते आपण खरंच आपल्या लोकांना सांगितलं पाहिजे. गेल्या आता 22 तारीख जशी जवळ येईल तसा हा उन्माद जास्त जास्त वाढत जाणार. पण त्यांना कधीतरी आपण सांगूया, अरे ती बायको कोणाची, पळवली कोणी, शेपटीला आग लावून घेऊन तुम्ही कशाला बजरंग म्हणून मिरवतात. त्याला सांगायचं तू देव आहेस ना, तुझी बायको तू सोडव. त्या जंगलातून आधी गेलीच कशी तुझी बायको देव असेल तर, पळवलीच कशी? हे जर प्रश्न आपल्याला पडत नसती तर ह्या तुमच्या थाळीपर्यंत आणि तुमच्या कपड्यापर्यंत ती लोक येणारच, तुमच्या वर्तवणुकीपर्यंत येणारच. आणि मला असं अनेकदा असं वाटतं की त्याची पण एकदा चव चाखून घेण्यासाठी खरं त्यांची सत्ता अनुभवा. त्या चिडीतून जर काही निर्माण झालं, त्या चिडीतून जर काही निर्माण झालं तर जे निघेल ते ताऊन सुलाखून निघेल. अजूनपर्यंत आपण त्याचे फटके खाल्लेलेच नसलेला समाज आहे. आज आपण सावधतेच्या फक्त हक्का देतोय तर त्या हक्का जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल्या तर ठीक आहे, आपण आपलं कर्तव्य करावं. या खाण्यातून सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी ते साधताय, त्याच्यावरती आपण चर्चा करावी. आजची जी चर्चा झाली आहे ती सगळ्याची, म्हणजे आमच्या सगळ्यात उत्तम सुरुवातीला जी मांडणी केली श्रुती गणपतींनी ती उत्तमच होती. सोनावणी सरांचा काही प्रश्नच नाही, ते तात्विक. आणखी त्यांनी विशेषतः जैन लोकांचं जे सांगितलं
की जे काय सांगितलं आणखी काय वागतात किंवा शाहू पाटोळे असतील तुम्ही सगळे इतका वेळ ऐकलात त्याच्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.